अगं तू नेहमीतली वाटलीस म्हणून सॅल्यूट केला मी. सो व्हॉट, मला तू पोलिसातला वाटलास म्हणून मी तुला सॅल्यूट केला. जाऊ बाय. ए सौमित्र, गुड. राधिकाशी बोल ना जरा. माझा कुठे अबोला आहे, बोलतोच आहे मी. आय मीन मला तुझी हेल्प हवी आहे यार. मी काय तुला मदत करणार आहे? उलट मीच तुला एक रिक्वेस्ट करू का? तुझ्यामुळे आणि गुरुमुळे राधाला ऑलरेडी खूप त्रास झालाय, आता त्रास देणं थांबवा प्लीज. अरे पण आम्हाला नाही द्यायचा तिला त्रास, स्पेशली मला. मी तिला सॉरी म्हणणार आहे तर तू तिला माफ करायला सांग मला प्लीज. म्हणजे मग मी आणि राधिका कॅन कम बॅक टुगेदर आणि मग आम्ही दोघी मिळून गॅरीला लेसन टीच करू. लेसन टीच करू? शनाया तुला काही कळतंय का ग? हा नाही, राधिकाचं ठीक आहे पण तू गुरु बरोबर, तुला कळतंय का उद्या तुझं काय होऊ शकतं याचा काही विचार केलायस का तू? व्हॉट डू यू मीन? हे कळतच नाही हिला, काय सांगतोय मी. तू जाग बाई, काही करू नकोस, तू पुण्याला जाणं परत. नो वे. नो वे नाही, एक्सप्रेस वे जातो पुण्याला, निघून जायचं पुण्याला. अरे पण पुण्याला जाऊन काय पैसे मिळणार आहेत का मला सौमित्र? पैशाचं काय, तुला काय सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही का? परिस्थिती काय आणि पैशाचा कसला विचार करतेस? हे बघ, आय नीड मनी, दॅट्स इट. नाही बरोबर आहे, मला ना राधिकाचं आता खरंच पटायला लागलंय, तुझ्याशी असंच वागायला पाहिजे. तू एक काम कर, उगाच माझ्याकडे रदबदली करण्याचा प्रयत्न करू नको, निघून जायचं. रदबदली? देवा ही कोण आहे ही मुलगी, कसली बनली आहे, काय आहे, काय बनवलंय? जाग बाई, मी नाही मदत बिदत करणार. ए तू जा कळलं ना इडियट सौमित्र, माझा वेळ वाया घालवला. मीच बोलते आता गुड फॉर नथिंगशी. मी आय कम इन मॅम? कम इन. काय शनी? राधिका प्लीज ना यार. यार सॉरी राधिका मॅम. हे बघ, आय एम रिअली रिअली सॉरी फॉर एव्हरीथिंग, ओके? पण यात खरंच माझी काही चूक नाही आहे. मी तुला बरोबरच इन्फॉर्मेशन दिली होती, गॅरीने प्लॅन चेंज केला आणि मी का बिट्रे करेन, माझी काय चूक आहे यात? हे बघ शन्या, ते लक्षात आलंय माझ्या, त्याबद्दल सॉरी, ओके?